नमस्कार। आधी हे समजून घेऊया, लग्न म्हणजे काय, कशासाठी काय गरज आहे दोन लोकांनी एकत्र येण्याची। कॅलिफोर्नियामध्ये असल्यामुळे मी एक चूक करणार होतो की एक स्त्री आणि पुरुषाने एकत्र यायची काय गरज आहे। ती जोखीम मी आता घेऊ शकत नाही। जेव्हा तुम्ही 8 वर्षांचे होता, जेव्हा तुम्ही 8 वर्षांचे होता, तुम्हाला अशी काही गरज नव्हती, हो ना? तुम्ही स्वतःतच मस्त होता, तुमच्या आजूबाजूला कोणी असू द्या, खेळायला तुम्ही मजेत होता। काहीच घडण्याची गरज नव्हती। हळूहळू तुम्ही 14-15 झालात, कदाचित 12-13-14-15 वय ऍडजस्ट करतोय सध्याच्या काळानुसार। हळूहळू तुमचे हार्मोन्स तुमच्या बुद्धिमत्तेचा ताबा घेऊ लागले। एकदा का त्यांनी ताबा मिळवला की मग जिथं कुठं तुम्ही पाहिलं स्त्री म्हणून, सगळं काही एका ठराविक पद्धतीनं दिसलं। जर तुम्ही पुरुष असाल तर सगळं काही वेगळ्या पद्धतीनं दिसलं। अचानक सगळं जगच बदललं, हो ना? तेच जग, पण तुमच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे पाहिलं तर तुम्ही ती जशी आहे तशी नुसतं पाहू शकत नाही। सर्व प्रकारचे अर्थ त्यात आले जे अस्तित्वात नव्हते काही वर्षांपूर्वी, कारण ही रसायनांची शक्ती आहे। फक्त बर का, या पूर्ण शरीरात ज्याचं वजन 50-60 किलो आहे, तुम्हाला माहिती आहे त्या हॉर्मोनचं वजन किती आहे जे असा खोडकरपणा करताय तुमच्यात? अगदी काही मिलीग्रॅम दर दिवशी। कळतं का तुम्हाला? हे काही मिलीग्रॅम्स रसायन तुमच्या जीवनात पूर्णपणे उलथापालथ करू शकतं, तुमचं जीवनाबद्दलचा पूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकतात कायमचा, नाही का? तुम्ही आता जग जसं आहे तसं पाहू शकत नाही। तुम्ही इतके बांधले जाता तुमच्या शरीराशी, तोपर्यंत तुम्ही नव्हता। जरा पहा, जेव्हापासून हे हार्मोन्स तुमच्या रक्तात प्रवेश करू लागले तेव्हापासून तुमचं पुरुष की स्त्री असणं हे जास्त मजबूत बनलं। तेव्हा शरीर इतकं महत्वाचं झालं, नाही का? लहान असताना हे शरीर म्हणजे फक्त एका उपकरणासारखं होतं, ते अजिबात इतकं महत्वाचं नव्हतं। तर एकदा का हे घडलं की तुम्ही वेगळ्या पद्धतीने विचार करू लागले आणि तुम्हाला वाटतं तुम्ही खूप गोष्टी करताय। जरा हे लक्षात घ्या, एवढंच घडतंय की निसर्गाला फक्त यात रस आहे की कसं तरी तुम्हाला प्रजननासाठी भाग पाडायचं। यांना काहीच फरक पडत नाही की तुम्ही गाणं म्हणता, तुम्ही नाचता, तुम्ही फिरता, काहीही करा, निसर्ग माता वाट पाहते। ठीक आहे, तुम्ही प्रजनन कधी करणार आहात? आपण आपले स्वतःचे रंग त्यात आणण्याचा प्रयत्न करतो आणि सांस्कृतिक दृष्ट्या आपण त्याला अनेक गोष्टी जोडण्याचा प्रयत्न करतो, पण मुळात सगळा प्रयत्न प्रजननासाठी असतो, नाही का? हे फार असभ्य वाटेल, पूर्णपणे असंस्कृत वाटेल, पण निसर्गाला संस्कृती माहिती नाहीये। संस्कृती ही फक्त समाजाला माहिती आहे, नाही का? तर इतकी शक्तीपूर्ण गरज आहे लोकांमध्ये। तुम्ही सर्वात आधी हे पाहिलं पाहिजे की तुमच्यासाठी एक व्यक्ती म्हणून लग्न इतकी महत्वाची गोष्ट आहे का की फक्त क्षणिक गोष्ट आहे? मी म्हणेन किमान 25-30% लोकांना त्या दिशेने जाण्याची गरजच नाहीये, कारण त्यांच्यासाठी ती फक्त क्षणिक आवड आहे। आणखीन 30-40% लोकांसाठी ते कदाचित थोड्या अधिक वेळेसाठी असू शकतं। ते यामध्ये येतात 10-12 वर्ष त्यांना चांगलं वाटतं, नंतर त्यांना त्याचं ओझं वाटू लागतं। काही लोक असे आहेत ज्यांची गरज खूप तीव्र आहे, त्यांना याची गरज आहे,
आणखीन 25 ते 30% लोकांना याची गरज दीर्घ काळासाठी असते. त्यांनी नक्कीच या आणि अशा संस्थेत आलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं तुम्ही हे समजावून घेतलं पाहिजे, जशी मनाला स्मृती असते तशी भौतिक शरीराला स्वतःची स्मृती असते. याला म्हणतात ऋणानुबंध. तुम्ही असा शब्द ऐकलाय का भारतीय लोक, ऋणानुबंध? ऋणानुबंध म्हणजे ती भौतिक स्मृती आहे. भौतिक शरीराची स्वतःची स्मृती असते. जर ते काही विशिष्ट अनुभवातून गेलं तर ते लक्षात ठेवतं आणि शरीर प्रतिसाद देतं आणि प्रतिक्रिया देतं अनेक प्रकारे भविष्यात या स्मृतींच्या आधारे. शारीरिक जवळीक नेहमीच या स्मृतीसाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरते. आणि जर तुम्ही अशा खूप जास्त स्मृतींचा ठसा उमटवला तर एक विशिष्ट गोंधळ असेल तुमच्या शरीरात, तर तुम्ही तुमच्या जीवनात सगळं काही कराल तरीही तुम्ही पाहाल तुम्हाला आनंदी असणं म्हणजे काय ते माहिती असणार नाही. निवांतपणा नसतो, सहजता नसते तुमच्या शरीर यंत्रणेत, कारण किचकट ठसेत स्मृतींचे तुमच्या यंत्रणेत आणि ते शरीराला असं काही गोंधळात टाकू शकतं की ते एखाद्याच्या जीवनात फार त्रास निर्माण करेल. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण काही पद्धती निर्माण केल्या, पण आजच्या सामाजिक परिस्थिती काहीतरी वेगळंच करतायत. तुमचं लग्न झालंय का? तर भारतात जेव्हा तुमचं लग्न झालं तेव्हा त्यांनी तुमच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. मंगळसूत्र म्हणजे एक पवित्र धागा आहे. जर हे योग्य पद्धतीनं केलं तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही एका विशिष्ट पद्धतीनं धागा बनवता. जर तुम्ही हे विसरलं असाल तर दरवर्षी तुम्ही हे मंगळसूत्र नवीन बनवलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का हे? पण आता केलं जात नाही, कारण आता ती एक जाड सोन्याची चेन झालेली आहे. तो एक तर साधा सुती धागा असावा एका विशिष्ट पद्धतीने बनवलेला, किंवा साधा रेशमी धागा असावा. त्याचं एक पूर्ण विज्ञान आहे. देयर इज अ होल सायन्स. याची एक पूर्ण पद्धत आहे एखाद्याची ऊर्जा हाताळण्याची किंवा एखाद्याची ऊर्जा वापरण्याची, जी एक तांत्रिक पद्धत आहे जिथं एक विशिष्ट नाडी. तुम्हाला नाडी काय माहिती आहे का? आपण याबद्दल बोललोय, 72,000 नाड्या. एक विशिष्ट नाडी तुमच्या शरीर यंत्रणेत घेतली जाते आणि त्याचबरोबर एक विशिष्ट नाडी तुमच्या जोडीदाराची घेतली जाते आणि हा धागा एका विशिष्ट पद्धतीने निर्माण केला जातो आणि तुम्हाला बांधला जातो. आता ज्या क्षणी तुम्ही शरीरानं जवळ येता तेव्हा फक्त शरीर एकत्र येत नाहीत, दोन व्यक्तींच्या ऊर्जा अशा बनतात. आता तुम्ही ते मोडू शकत नाही. जर तुम्ही ते मोडलं तर ते दोघांनाही मोठ्या प्रमाणात हानिकारक ठरेल. तुम्हाला त्यांना फाडून वेगळं करावं लागेल. अशा पद्धतीनं विवाह व्हायचे. ते त्यांचं लग्न लावून द्यायचे खूप लहान असताना, बर का, 8, 9, 11 वर्षांचे असताना ते त्यांचं लग्न करून द्यायचे. पण ते त्यांना असे बांधायचे की त्यांना कधी वाटलं नाही की दुसरीकडे बघण्याची गरज आहे, असं त्यांना कधीच वाटलं नाही. हे भयानक वाटू शकतं आजच्या मानसिकतेला, पण तुम्ही हे समजावून घेतलं पाहिजे की त्याच्या स्थिरतेनं त्यांना इतकी शक्ती दिली की ते त्यांच्या जीवनावर लक्ष केंद्रित करू शकले, त्यांना जे करायचं आहे त्यासाठी. कारण भावनिक असुरक्षितता नावाची अशी कोणती गोष्टच नाही. ही नवीन गोष्ट आहे भारतात. भावनिक असुरक्षितता नावाची अशी कुठली गोष्टच नाहीये, कारण त्यांच्यात इतकं स्थिर नातं होतं. साधी कल्पना सुद्धा आली नाही लोकांच्या मनात, माझा नवरा काही करत असेल का, माझी बायको काही करत असेल का, असा प्रकार कधीच घडत नसे. कारण ते बांधले गेलेले असत आतून एका विशिष्ट पद्धतीनं. पण आज तो फक्त पोकळ विधी झालेला आहे. अगदी आज सुद्धा काही लग्न जी मी लावून दिलेली आहेत आम्ही लोकांसोबत हे केलेलं आहे आणि त्यांच्यातला एकोपा अद्भुत आहे. तुम्ही हे पाहू शकता की कशी दोन लोक एक होऊन काम करतात आणि काय ताकद आहे त्यांची. दोन लोकांनी एक होऊन काम करण्याची, बरं का, ती एक प्रचंड शक्ती आहे. म्हणून कुठंतरी आपल्याला वाटलं दोन पाय इतके स्थिर नाहीत, चार पाय नेहमीच जास्त स्थिर असतात, म्हणून आम्ही हे दोन दोन पाय एकत्र बांधले. दोन पाय इतके का आपण दुचाकीवरून चार चाकीवर आलो? जास्त स्थिर.
जरी त्याला जास्त जागा लागते, जरी ते जास्त महाग आहे, जरी ते अधिक प्रदूषण करणार आहे, आपण कार निवडली सायकलपेक्षा ती अधिक स्थिर आहे. तुम्हाला पूर्ण वेळ तोल सांभाळण्याची गरज नाही. म्हणूनच लग्न, नाहीतर नेहमीच तुम्हाला तोल सांभाळावा लागेल, नेहमीच तुम्हाला कशाचा तरी शोध घ्यावा लागेल. सतत तुम्हाला तुमच्या भोवतालच्या लोकांबरोबरच्या भावनिक संबंधांबद्दल असुरक्षित वाटेल, ज्यामुळे तुम्हाला जे करता येऊ शकतं त्यावर लक्ष केंद्रित करायला पुष्कळ धडपड करावी लागेल.